आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात बंदला 100% प्रतिसाद, एका वाईन शॉपची तोडफोड. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापूरच्या जनतेने बंदला 100% प्रतिसाद दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापूर शहरात मराठा ठोक मोर्चा समन्वयक समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासूनच शहरात सगळे व्यवहार कडकडीत बंद होते. शाहूपुरी व्यापारपेठ, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, उद्यमनगर, महात्मा पाटील रोड, वायपी पवारनगर, एसटी स्टँड परिसर, शाळा महाविद्यालय आणि चित्रपट गृह सरकारी कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. एसटी आणि रिक्षा वाहने ही जागेवरच थांबून होती. एका वाईन शॉपीची आंदोलकांनी तोडफोड केली. हा अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. कोल्हापूर बंद कडकडीत पाहायला मिळाला. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळालं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. गेले 20 दिवस ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दिला. यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणाने दसरा चौक दणाणून सोडला. भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान करून लोक रस्त्यावर उतरले. हा परिसर सगळा भगवामय झाला होता. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी केली. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन बरकतभाई पन्हाळकर सह अक्षय थोरात.